मोजमाप आणि तुलना मुलांना आपण बघूया वेगवेगळ्या वस्तू आणि आकार यांची तुलना कशी करतात ती ही बस मोठी आहे ही गाडी लहान आहे ही पेन्सिल लांब आहे हा खडू आखूड आहे हा दगड जड आहे हे पीस हलके हाँ हती हाँ आहे हा हत्ती जाड आहे हा कुत्रा बारीक आहे द्राक्षे खूप आहेत अनेक आहेत पुष्कळ आहेत स्ट्रॉबेरी कमी आहेत ही पेन्सिल या पुस्तकाच्या पुढे आहे आता ही पेन्सिल या पुस्तकाच्या मागे आहे ही पेन्सिल या पुस्तकाच्या खाली आहे आता ही पेन्सिल या पुस्तकाच्या वर आहे हे, हे सगळे खडू एकत्र एक आहे मुलांना आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे ती चित्र पाहून तुम्हाला बरोबर शब्द सांगायचा आहे मुलांना हा हत्ती कसा आहे सांगा बरोबर हा हत्ती जाड आहे आणि हा कुत्रा कसा आहे बरोबर हा कुत्रा बारीक आहे मुलांनो आता मला सांगा ही बस कशी आहे बरोबर ही बस मोठी आहे आणि ही गाडी कशी आहे ही गाडी लहान आहे आता सांगा ही पेन्सिल कशी आहे बरोबर ही पेन्सिल लांब आहे आणि हा खडू कसा आहे बरोबर हा खडू आखूड आहे मुलांनो आता मला सांगा द्राक्ष किती आहेत बरोबर द्राक्ष खूप आहेत आणि द्राक्षांपेक्षा स्ट्रॉबेरी किती आहेत बरोबर स्ट्रॉबेरी कमी आहे मुलांना हा दगड कसा आहे बरोबर हा दगड जड आहे आणि हे पीस कसा आहे बरोबर हे पीस हलक आहे मुलांना आता मला सांगा पेन्सिल कुठे आहे बरोबर पेन्सिल पुस्तकाच्या पुढे आहे आणि आता मला सांगा आता पेन्सिल पुस्तकाच्या कुठे आहे बरोबर पेन्सिल पुस्तकाच्या मागे आहे मुलांना आता मला सांगा पेन्सिल कुठे आहे बरोबर पेन्सिल पुस्तकाच्या वर आहे मुलांना आता मला सांगा पेन्सिल कुठे आहे सांगा बरोबर पेन्सिल पुस्तकाच्या खाली आहे हे सगळे खडू कसे आहेत सांगा बरोबर हे सगळे खडू एकत्र आहेत